जिल्हा परिषद शाळेच्या अवस्थेबाबत आपण या आधीही वार्तांकन केले आहे. या शाळेच्या गैरसोयीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून जिल्हा परिषद या गोष्टींकडे लक्ष देणार आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. उमरज येथील जिल्हा परिषद शाळेची दयनीय अवस्था झाली आहे. याबाबत व्हीएम न्यूज मराठीने आवाज उठवला होता. काही पालकांनी शाळेविरोधात नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी गट शिक्षण अधिकाऱ्यांनी या गैरसोयी दूर करण्याचे आश्वासनही दिले होते. मात्र 6 महिने उलटूनही परिस्थितीत कोणतीही सुधारणा झाली नाही. व्हीएम न्यूज मराठीने पुन्हा एकदा या संदर्भात आवाज उठवला असून शैक्षणिक नुकसानीचा फटका विद्यार्थ्यांना बसू नये म्हणून रस्त्यावर उतरले आहे. व्हीएम न्यूज मराठीने पुन्हा एकदा या संदर्भात आवाज उठवला असून शैक्षणिक नुकसानीचा फटका विद्यार्थ्यांना बसू नये यासाठी रस्त्यावर उतरले आहे. या बातम्यांमुळे पालकांमध्येही जागृती निर्माण झाली असून पालकांनी व्हीएम न्यूज मराठीच्या या चळवळीचा पाठिंबा देत या गैरसोयी दूर करण्यात याव्यात अशी मागणी लावून धरली आहे. या संदर्भात मागे एकदा शाळेला टाळे देखील ठोकले होते. मात्र पोकळ आश्वासनाशिवाय पालकांच्या हाती काहीच पडले नव्हते. व्हीएम न्यूज मराठीचे प्रतिनिधी महेश सूर्यवंशी यांनी या शाळेचे मुख्याध्यापक यांच्याशी संपर्क साधून याबाबत विचारणा केली. पाहूयात मुख्याध्यापक पाटील सर काय म्हणत आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा उमरज मुले वरिष्ठ मुख्याध्यापक पाटील सर आपण सांगू इच्छितो की जिल्हा परिषदेकडे आपण जून महिन्यामध्ये सुद्धा 10 खोल्यांची मागणी केलेली आहे. त्याप्रमाणे प्रस्ताव आपण जिल्हा परिषद सादर केलेला आहे. आपली शाळा 1 वर्ष झालं 2 शिफ्टमध्ये भरत आहे. मुलांची शाळा सकाळी 7:30 ते 12, मुलींची शाळा 12:30 ते 5. तर त्यामध्ये पालकांच्या वारंवार तक्रारी येत असून की आमच्या मुलांचं नुकसान होत आहे शैक्षणिक, तरी ते नुकसान थांबवण्यासाठी आमचे डबल शिफ्टमधली शाळा लवकरात लवकर कशी पूर्वी होती तशी 10 ते 5 व्हावी त्यासाठी आम्हाला वरून खोल्या तात्काळ मंजूर करून त्याची पूर्तता करण्यात यावी. बस या संदर्भात जिल्हा परिषद सदस्य संग्राम पळंगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. नमस्कार, मी उमरज जिल्हा परिषद सदस्य यांचा प्रतिनिधी म्हणून आज बोलत आहे. जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा इथे खोल्यांच्या मागणीसाठी आपण प्रयत्न करीत आहोत. आत्ता सध्या जिल्हा परिषदकडून आपण 2 खोल्यांची पूर्तता केलेली आहे. 2 खोल्या मंजूर झालेल्या आहेत. त्याचा निधी लवकरच उपलब्ध होईल. तसेच DPC मधून आम्ही 8 खोल्यांची मागणी केली आहे. त्या खोल्यांच्या संदर्भात साधारणतः 4 ते 6 खोल्या आपल्याला मंजूर होतील. जसा निधी उपलब्ध होईल त्या पद्धतीनं तो आपल्याला मंजूर होईल, निधी उपलब्ध होईल. आणि एक त्या जसा निधी उपलब्ध झाल्यानंतर 6 खोल्यांची इमारत तिथे एक सुसज्ज इमारत लवकरात लवकर उभी होईल. मुलांची गैरसोय दूर होण्यासाठी आमदार बाळासाहेब पाटलांच्या साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करीत आहोत. आणि लवकरच पाठपुरावा करून आम्ही सुसज्ज इमारत त्या ठिकाणी उभी करीत आहोत. काल आपण व्हीएम न्यूज चॅनलच्या माध्यमातून उमरजमधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत या विद्यार्थ्यांचे अपुरी बैठक व्यवस्था यामुळे विद्यार्थ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याचा सविस्तर वृत्तांत आपण व्हीएम न्यूज चॅनलच्या माध्यमातून लोकांच्या समोर मांडलेला होता. आज या संदर्भात आपण शाळेतील मुख्याध्यापकांशी चर्चा केली असता मुख्याध्यापकांनी आपल्याला सांगितले आहे की लवकरात लवकर आम्ही शाळेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेला ज्या आम्हाला वर्ग कमी पडत आहेत त्या वर्गाची आम्ही मागणी करणार आहोत. त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्यांनी देखील आपल्याला आश्वासन दिलेले आहे. मी माझ्या माध्यमातून लवकरात लवकर जे वर्ग कमी पडत आहेत या कमी पडणाऱ्या वर्गांना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून फंड देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि लवकरात लवकर जे विद्यार्थी वर्गाचे नुकसान होत आहे ते भरून काढण्याचा प्रयत्न करणार आहे. पाहूया आपण आता किती दिवसात या विद्यार्थ्यांना न्याय मिळतो, किती दिवसामध्ये या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळणार आहे. महेश सूर्यवंशी, व्हीएम न्यूज, उमरज.